रविवार की शाम को हमनाबाद के सेडुल ग्राम में जनता दल सेकुलर का एक कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम में हमनाबाद विधानसभा क्षेत्र से जेडीएस के उम्मीदवार सीएम फैज के अलावा जेडीएस के डिस्ट्रिक्ट यूथ प्रेसिडेंट मोहम्मद फिरोज खान, बिदर वार्ड नंबर 32 के काउंसलर मोहम्मद नवाज खान, बीएसपी से जेडीएस में आए हमनाबाद के नेता अंकुश गोखले के अलावा पार्टी कार्यकर्ता व दूसरे उपस्थित थे। इस अवसर पर सीएम फैज और दूसरों ने संबोधित करते हुए जेडीएस को वोट देकर जिताने की सभी ग्रामवासियों से अपील की। इस अवसर पर भारी संख्या में शेड्यूल ग्राम निवासी उपस्थित थे। केपी न्यूज के कैमरामैन संतोष का कवरेज। मौका कोटे निम सेवे मार्गोस्कर अवकाश कोटे बारी दयविट्टु बर्तवे निम कडे पुनः एलेक्षन दिस एर दिस एर टाइम नल्ली रोक कोडलक्के ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟು ಪುನಃ 200, 300, 500 ಅಷ್ಟೇ ಕರಿ ಅದು ಕೊಟ್ರೆ ಏನು ರೊಕ್ಕ ಎಷ್ಟು ದಿನ ಬರ್ತೇವೆ ಅದು ಒಂದಿನ ಬರುತ್ತೇನ್ರಿ ನಿಮ್ಮ ಓಟ್ ಒಂದಿನ ನಿಮ್ಮ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಓರ್ ಮಾರಾಟ ಮಾಡಿ 5 ವರ್ಷ ಪುನಃ ತಿರುಗಿ ನೋಡಲ್ಲ ನಿಮ್ಮನ್ನ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಈಗ ಈ ಬಾರಿ ಭಾರಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ನೀವೆಲ್ಲರೂ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ರೊಕ್ಕಕ್ಕೋಸ್ಕರ ನಿಮ್ಮ ಓಟು ಮಾರಾಟ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ನಮ್ಗೆ ಏನು ಸಂವಿಧಾನ ಕೊಟ್ಟದೋ ಅದರಲ್ಲಿ ನೀವು ಮತ ದಾನ ಮಾಡ್ಬೇಕು ಮತ ಮಾರಾಟ ಮಾಡಬಾರ್ದು ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ನೀವು ಒಳ್ಳೆ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಒಳ್ಳೆ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ಒಂದು ಬಾರಿ ಉಮ್ರಾಬಾದ್ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಒಂದು ಮೌಕ ಕೊಡಬೇಕಂತ ಎಲ್ಲರ ಹತ್ರ ಕೇಳಿ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ವಿನಮ್ರತೆಯಿಂದ ದಯವಿಟ್ಟು ಒಂದು ಮಾತಾಡ್ಕೊಂಡು ಹೇಳಿ ಹಾಂ.